निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम आहे. मंत्री सौ शशिकला जोले निपाणी येथे शिवाजी चौकात प्रचारार्थ सभा. निपाणी मतदारसंघाचा 22 कोटी रुपये निधी खर्च करून सर्वांगीण विकास केलेला असून यामध्ये रस्ता, गटारी, समुदाय भवन, अनेक मंदिराचा जीर्णोद्धार, घरकुल निर्मिती, अनेक शासकीय कार्यालय यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च करून निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये निपाणी मतदारसंघ नंबर 1 करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ शशिकला जोले यांनी व्यक्त केले. त्या निपाणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निवडणुकीच्या प्रचारार्थ बोलत होत्या. निपाणी मतदारसंघातील जनतेने मला 2 वेळा आशीर्वाद केलेला आहे, यामुळेच मी मंत्रीपदापर्यंत पोहोचू शकले, हे मी कधीच विसरणार नाही. जोले उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कार्य केलेले असून अनेकांना रोजगार देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. यासाठी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन मंत्री जोले यांनी नागरिकांना केले. यावेळी या कार्यक्रमास निपाणी नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजप कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2 घेतलाय 2 तर 1200 होते, परंतु 1200 रुपये आपल्या मोदीजींनी आपल्या भारतीय जनता पक्षाने घेतल्याने मोफत मध्ये आपल्या जनतेला इंजेक्शन करून कोविड मधून बाहेर काढलं ते आपल्या मोदीजींनी काढलेलं. हे सगळं सांगत असताना मी देखील इथं 2000 कोटीची कामं केलं म्हणून सांगितलं. आपल्या निपाणीचा विकास झाले म्हणता की नाही म्हणता, झाले म्हणणारे जर हात वर उचला सगळेजण विचारला. खरं मला समाधान नाही, अजून भरपूर करायचं आहे, कारण 3 वर्ष आपल्याला सरकारी कामकाज करायला झालं नाही. परंतु काळजी करू नका, निपाणीचा विकास करण्यामध्ये मी कुठेही मागे पडलेले नाही आहे. आपलं बस स्टँड बघितलं, आपला सरलाबाई दवाखाना बंद पडला होता. सगळ्या माता बहिणी मला सांगितल्या की सरलाबाई दवाखाना सुरू करावा नाही, गरिबांचं डिलिव्हरी होतं तिथं, गरीब लोक तिथं जाऊन दाखवून येतात. म्हटल्यानंतर अनेक वर्ष मी प्रयत्न केले, परंतु करायची संधी मिळाली नाही. म्हणून आम्ही विचार केला नाही सरलाबाई दवाखाना सुरू करायचा, तर शासनाच्या माध्यमातून ते शक्य झालं नाही. आपण जोले ग्रुपच्या माध्यमातून सरलाबाई दवाखाना 1.25 वर्ष झालं आम्ही आता सुरू केलेला आहे. आणि ह्या 16 वर्षामध्ये त्या डॉक्टरांचा पगार, नर्सचा पगार, तिथे लोक वाहत करणाऱ्यांचा पगार, सगळा पगार आम्ही जोले ग्रुपच्या माध्यमातून देतो. आणि ह्या 16 वर्षामध्ये 16,000 पेशंट तिथे ट्रीटमेंट घेतलेले आहेत सरलाबाई दवाखान्यामध्ये. 16,000 पेशंट दवा ट्रीटमेंट घेतलं एवढंच नाही, तर 80 डिलिव्हरी झालं आणि 80 ला 80 नॉर्मल डिलिव्हरी झालं. आई पण सुखरूपात आहे, बाळ पण सुखरूपामध्ये. अशा पद्धतीचं सेवा देखील मी केलेलं आहे, तिथं देखील मी कुठेही मागं पडलेली नाही आहे. विकासाचे काम तरी झालेच झालं, रस्ते झालं, गटरी झालं, लाईट झालं, आणि पहिल्यांदा मी निवडून आलो तर पहिला